This conference will now be recorded. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते यत्कृपातमहं वंदे परमानंद माधवम्। आज बुधवार पौष शुद्ध तृतीया पतंजलि योग सूत्र भूमिका अपि स्वशक्त्या तपसि प्रवर्तसे शरीरमाद्यं खलु धर्म साधनं कनिष्ठिकाधिष्ठित कालिदासो यदुक्तवान् तत् अहमत्र वक्षे उद्दिष्टमायुर्वेदस्य स्वस्थस्य स्वास्थ्यरक्षणम् आतुरे रोगमुक्तिश्च द्वयमेतत् प्रयुज्यते योगशास्त्रे धुना किन्तु न तस्य प्रयोजनं द्वयोर्मोक्षप्राप्तिः स्यात् योगो मोक्षप्रवर्तकः स्वास्थ्यं च रोगमुक्तिश्च मोक्षप्राप्तिस्तथैव च सम्यक् अध्ययनेनैव आयुर्वेदस्य तद् भवेत्। ओम शांति शांति शांति। तो पातंजल योग सूत्र प्रथम अध्याय है समाधि पाद। अथ योगानुशासन योगश्चित्त वृत्ति निरोध तदा दृष्टु स्वरूप स्थान वृत्ति सारूप्यम इतरत्र वृत्त पंचतय क्लिष्टा क्लिष्टा प्रमाण विपर्य विकल्प निद्रा स्मृतय प्रत्यक्षानुमानागमा प्रमाणानि विपर्ययो मिथ्या ज्ञानम तद्रूप प्रतिष्ठम शब्द ज्ञानानुपाति वस्तु शून्यो विकल्पः अभाव प्रत्यालम्बना वृत्तिर निद्रा अनुभूत विषयासन प्रमोषः स्मृतिः अभ्यास वैराग्याभ्यांतं निरोधः तत्र स्थितौ यत्नोभ्यासः स तु दीर्घकाल नैरन्तर्य सत्कारा सेवितो दृढभूमिः दृष्टानुश्रविक विषय वितृष्णस्य वशीकार संज्ञा वैराग्यं तत्परं पुरुषख्यातिर्गुण वैतृष्ण्यं वितर्क विचारानंदास्मिता रूपानुगमात् संप्रज्ञातः विराम प्रत्याभ्यास पूर्व संस्कार शेषोन्यः बहु प्रत्ययो विदेह प्रकृति लयानाम श्रद्धा वीर्य स्मृति समाधि प्रज्ञा पूर्वक इतरेषां तीव्र संवेगानाम आसन्नः मृदु मध्यादि मात्रत्वात् ततोपि विशेषः ईश्वर प्रणिधानाद्वा क्लेश कर्म विपाकाशैर परामृष्ट पुरुष विशेष ईश्वरः तत्र निरतिशयं सार्वज्ञ बीजं स पूर्वेषामपि गुरुकालेनानवच्छेदात् तस्य वाचक प्रणवः तज्जपस्तदर्थ भावनम तत प्रत्यक्चेतनाधिगमोऽप्यन्तराया भावश्च व्याधिस्त्यान संशय प्रमादा लस्या विरतिभ्रांति दर्शना लब्ध भूमिकत्वानुवसत्त्वानि चित्त विक्षेपास्ते अंतरायाः दुःखदरुमनस्य अंगमे जयत श्वास प्रश्वास विक्षेप सह भुवः तत्प्रतिषेधार्थम् एकतत्वाभ्यासः मैत्री करुणा मुदितोपेक्षाणां सुख दुःख पुण्य पुण्य विषयाणां भावनार्थश्चित्त प्रसादनम् प्रच्छर्धन विधारणाभ्यां वा प्राणस्य विषयवती वा प्रवृत्तिरुत्पन्ना मनसस्थिति निबंधिनी विशोका वा ज्योतिष्मती वीतराग विषयं वा चित्तं स्वप्न निद्रा ज्ञानालंबनं वा यथाभिमत ध्यानाद्वा परमाणु परम महत्वान्तोस्य वशीकारः क्षीणवृत्तेरभिजातस्यैव मणेर्ग्रहीतृग्रहणग्राह्येषु तत्स्तदञ्जनता समापत्तिः तत्र शब्दार्थज्ञानविकल्पैः संकीर्णा सवितर्का समापत्तिः स्मृति परिशुद्धो स्वरूप शून्ये वार्थमात्र निर्भासा निर्वितर्का एतयैव सविचारा निर्विचारा च सूक्ष्म विषया व्याख्याता सूक्ष्म विषयत्वं चालिंग पर्यवसानं ता एव सबीज समाधि निर्विचार वैशारद्य अध्यात्म प्रसादः प्रथम भरा तत्र प्रज्ञा श्रुतानुमान प्रज्ञाभ्याम अन्य विषया विशेषार्थत्वात् तज्ज संस्कारोन्य संस्कार प्रतिबंधी तस्यापि निरोधे सर्व निरोधात् निर्बीज समाधि इति पतंजलि विरचिते योग सूत्र प्रथम समाधि पाद। हाँ हेलो हो हाँ
एक काम करना था, 5 वाजता करना था, तो मतलब एक लेक्चर चालू है ऑनलाइन। हाँ चलता हूँ, ठीक। तर ठीक है, मागच्या वेळेला परीक्षेत 9-4, 9-5 याच्यावरती होतं। पण वैदिकांचं जे पुराण ग्रंथ, ते मात्र त्यांच्या विविधत्वामुळे व विशालत्वामुळे मुखोद्गत करून शुद्ध राखणे शक्य नव्हते। आणि ते ज्यांच्या हाती तो सुतांचा म्हणजे पुराणिकांचा वर्गही फारसा विद्वान नसल्यामुळे त्या ग्रंथात घुसळाघुसळ करण्याच्या कामी या बौद्ध भिक्षूंना आपल्या पराक्रमाला भरपूर वाव सापडला असावा असे दिसते। भारतासारख्या ग्रंथात व्यासांची जी धर्मविषयक उदात्त शिकवण आहे, तिला सर्वथा सोडून असलेल्या किंवा सर्वांची विरोधी असलेल्या अशा काही बाष्कळ भाकड कथा काही पुराणातून दिसून येतात, त्या ह्या विद्वान बौद्ध भिक्षूंच्या कुटिलतेतून निघाल्या असल्या पाहिजे त्याविषयी संशय राहत नाही। कारण बौद्ध वाङ्मयातून ब्राह्मणांचा आणि त्यांच्या धर्माचा उपहास करण्यासाठी ज्या कथा लिहिलेल्या आढळून येतात, त्यातील काहीशी पुराणातील त्या भाकड कथांचे पुष्कळ सादृश्य दिसते। उलट पक्षी बौद्धांच्या आचारप्रधान मार्गात ज्या काही लोकांच्या प्रक्रिया घेतल्या आहेत, त्या लोकांची मते त्या धर्माकडे आकर्षित करण्यास समर्थ होत्या, त्यामुळे त्यांची छाप समाजाच्या मनावर बसू लागली यात नवल नव्हते। पण त्यातही बौद्धांच्या योगविषयक तत्वज्ञानामुळे विकृती होऊ लागली व तिच्यामुळे वैदिकांच्या परंपरेने चालत आलेले वेदानुसारी योगविषयक तत्वज्ञानही विकृत होईल की काय अशी भीती उत्पन्न झाली होती। उदाहरणार्थ वैदिक योग संप्रदायातील सवितर्क, सविचार, सानंद व सास्मितर या संप्रज्ञात समाधीच्या अत्यंत शास्त्रशुद्ध व उत्तरोत्तर सूक्ष्म व्यापक आणि श्रेष्ठ पायऱ्या डावलून गौतम बुद्धाने ध्यानाच्या 4 पायऱ्या आपल्या युगात बनलेल्या आहेत आणि त्यांच्या वर्णनात इतका गोंधळ आहे की पाली भाषेचे अध्ययन व अध्यापन हा त्यांचा जीवन व्यवसाय। त्या डॉक्टर पी एल वैद्य यांच्यासारख्या बौद्ध धर्माच्या अभ्यासकांनी या ध्यानातील 4 पायऱ्यांचा उलगडा होत नसल्याचे प्रांजळपणे लिहिले आहे। त्याचप्रमाणे योगाच्या 8 अंगांच्या जोडीला बुद्धाचे 8 सम्यक नीती तत्वे निर्माण झाली होती। तसेच बौद्धांच्या योगासंबंधीच्या तत्वज्ञानाविषयक वाङ्मयात समापत्ती, धर्ममेघ, धर्ममेघ, वितर्क, क्लेश, प्रसंख्यान, चित्त, विज्ञान, ध्यान, कृष्णा शांती, कर्म विपाक, अविद्या, उपादान, प्रकृती आदी जे शब्द दृष्टीस पडतात, त्यावरून त्यांनी वैदिकांच्या योगिक तत्वज्ञानाने पारिभाषिक शब्द व त्यामागील वैचारिक कल्पना उसण्या घेतल्या होत्या हे स्पष्ट दिसून येते। किंबहुना बौद्ध धर्म हा वैदिक धर्मातूनच निघाला असल्याने त्यात जो सर्वसामान्य भाग आहे तो सर्व वैदिक धर्मातील उसनवारीचा आहे आणि त्यात जो वेद विरुद्ध आचार विचारात्मक भाग आहे तो सर्व वैदिक धर्मांचा पाडाव करण्याकरता आणि आपल्या धर्माचे वैशिष्ट्य दाखवण्याकरता गौतम बुद्धाने त्यांच्या धर्मात शिरलेल्या विद्वान भिक्षूंनी निर्माण केला होता। या परिस्थितीमुळे वेदोक्त ब्रह्मविद्येचे अंग असलेले योगशास्त्र सूत्र रूपाने रचून त्यांना निश्चितता देणे ही गोष्ट अत्यंत आवश्यक आहे असे पतंजली मुनींना दिसून आले आणि म्हणून त्यांनी समाधीपाद, साधनपाद, विधिपीत, विभूतीपाद व कैवल्यपाद अशा 4 पादात मिळून अष्टांग योगशास्त्र लिहून पूर्ण केले। हे सगळं सविस्तर कशामुळे आलं असावं याचा उलगडा थोडासा या ठिकाणी होत आहे की पतंजलींनी जे काही हे योगशास्त्र अशा स्वरूपात रचलं त्याच्यामध्ये त्याच्या कल्पना पुन्हा भ्रष्ट होतील की काय अशी शंका वाटायला लागली आणि त्या एकदा सूत्रबद्ध अशा स्वरूपाच्या झालेल्या असतील तर त्यात बदल होण्याची शक्यता अशा स्वरूपाची राहणार नाही या हेतूने पतंजलींनी योगशास्त्राची रचना केली। येणेप्रमाणे पतंजलीने योगदर्शन करायचा याचा विचार झाला, आता त्यांनी योगदर्शन कसे रचायचा याचा विचार केला। कोणत्याही शास्त्रावर नवा ग्रंथ लिहिताना त्या शास्त्रावर ज्या त्या काळापर्यंत जे ग्रंथ झाले असतील त्यांचे उत्तम अध्ययन करायचे, त्या ज्या गोष्टी आपणास मान्य असतील त्या आपल्या लेखनात समाविष्ट करावयाच्या, ज्या अमान्य असतील त्या टाळावयाच्या आणि मग त्या विषयावर आपल्याला जे नवीन अधिक सांगायचे असेल ते सांगायचे अशी सर्व विद्वानांची रीत असते। पतंजलीने असेच केले। वेद हे ईश्वराचे म्हणजे हिरण्य गर्भाचे निश्वसित असल्यामुळे संहिताधिकात तुरळक व सूचक असलेली आरण्यक आणि आरण्यकातील उपदेशातून वैफुल्याने व स्पष्टांत रचित असलेली योगविषयक सर्व वचने
आणि विष्णू गरुड मार्कंडेय लिंग इत्यादी पुराणे आणि सूत संहिता भगवद्गीता याज्ञवल्क्य योग याज्ञवल्क्य इत्यादी अन्य स्मृती ग्रंथ यातील योगविषयक विवेचन दृष्टीपुढे ठेवून त्यांनी तदनुसार आपल्या योगशास्त्राची रचना केली. हा खूप महत्वाचा अशा स्वरूपाचा भाग राहतो आणि त्याचं महत्वाचं कारण असं की हीच पद्धत आजही लागू आहे. जेव्हा कुठल्याही प्रकारचं नवीन संशोधन मांडायचं असतं तेव्हा त्या विषयावरती पूर्वी काय काय संशोधन झालेलं आहे याचा गोषवारा घ्यायला लागतो. आपलं संशोधन नवीन कसं आहे असं सिद्ध करायला लागतं आणि मग नेमकं आपलं संशोधन काय आहे असं मांडता येतं. जर ही पूर्वपीठिका अशा स्वरूपाची नसेल तर कदाचित पूर्वीतच काहीतरी तुम्ही पुन्हा मांडताय, त्यात वेगळं काय राहिलं अशा स्वरूपाचा असा मुद्दा येतो. आणि मग पूर्वीतच आम्ही वाचू, तुमचं कशाला वाचू असाही त्याच्यातला मुद्दा येतो. किंबहुना मी जी नवीन संहिता लिहायची असं म्हणतो आता, त्या माझ्याही पुढे हा मोठा प्रश्न आहे की आतापर्यंत उपलब्ध असलेलं आयुर्वेदातलं सर्व वाङ्मय मी वाचलेलं किमान अपेक्षित आहे, समजलेलं अपेक्षित आहे, त्याचं काही प्रात्यक्षिक करून बघितलेलं अशा स्वरूपाचं अपेक्षित आहे. एका मानवी जन्मामध्ये या सगळ्या गोष्टी खरं तर अवघड असणाऱ्या अशा स्वरूपाच्या, पण युगानुरूप संदर्भ अशा प्रकारच्या संहितांचं निर्माण होत राहणं ही गोष्ट जर गरजेची अशा स्वरूपाची असेल तर पूर्वीच्या ग्रंथांमधनं काय काय सांगितलं गेलेलं आहे हे समजून घेणं अशी गोष्ट खूप आवश्यक राहते. आणि ह्या उद्देशाने मी खरं प्रातिपदिक कोशाचं काम सुरू केलं. की त्रिस्कंध कोशामध्ये चारच ग्रंथ घेतले गेलेले आहेत आणि प्रातिपदिक कोशामध्ये मला आयुर्वेदातले जेवढे उपलब्ध ग्रंथ आहेत तेवढे सर्व समाविष्ट करायचे. आता प्रश्न असा राहील की अशी संख्या मोठी बरीच मोठी आहे आणि ते समजून घ्यायचे असं जेव्हा म्हणण्याचा प्रसंग येतो तेव्हा ते किमान एकदा तरी वाचलेले अशा स्वरूपाचे पाहिजेत. तर त्या अर्थाने सकाळचं वाचन चालू आहे पण चरक संहितेला लागणारा वेळ वाचायला आणि त्यामध्ये भर पडणार जे काही अनुभव अशा स्वरूपाचे आहेत किंवा नवीन नवीन विचार त्यातनं उत्पन्न होणारे अशा स्वरूपाचे आहेत त्यालाच खूप रीडिंग बिटवीन द लाइन्स. कधी आपण दर वेळेला वेगवेगळ्या उदाहरणातून काहीतरी सांगतो, तसं योगाच्या बाबतीत काय आहे असणार ना असणारच आहे प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स. हा तसं काय होतं, व्यासभाष्यांवरनं आम्ही योग शिकण्याचा प्रयत्न केला, मी आणि रामसराजी मिळून कोष्ठशास्त्री कार्मिकांच्याकडे जवळपास 6 महिने आणि व्यासभाष्याच्या आधाराने योगशास्त्र वाचलं. त्यावेळेला ते समजल्यासारखं वाटलं, पुढे माझ्या वापरात अजिबातच राहिलं नाही, गानुसरांच्या वापरामध्ये राहिलं आणि गानुसर स्वतः प्रॅक्टिकल करणार अशा स्वरूपाचं. त्यामुळे त्यांना त्याचा फायदा काही प्रमाणामध्ये झाला. आता मी जेव्हा हे पुन्हा वाचतोय तेव्हा माझ्या लक्षात आलं की व्यासभाष्यापेक्षा यांचं भाष्य जास्त चांगलं असणार अशा स्वरूपाचं. ही व्यासभाष्य क्लिष्ट आहे आणि पुन्हा यांच्याच म्हणण्यानुसार व्यासभाष्य हे द्वैत मताने यायला अशा स्वरूपाचं द्वैत मताचा पुरस्कार करणार आहे. त्यामुळे त्यातनं आणखीन गोंधळ वाढण्याची शक्यता अशा स्वरूपाची राहिली. मग त्याच्यापेक्षा ओरिजिनल पातंजली योगसूत्र आणि कोलटकरांचं भाष्य हे वाचणं हा जास्त बरा अशा स्वरूपाचा मुद्दा राहील. माझ्या डोक्यामध्ये आता खरं म्हणजे नुसती आयुर्वेद संहिता असं नाही राहिलेलं, म्हणजे काही योग वाचायला सुरुवात केल्यानंतर आयुर्योग संहिता असं खरं म्हणजे चांगलं जास्त योग्य अशा स्वरूपाचं आहे. कारण ज्या शारीर भावांचा उलगडा आता आधुनिक अनाटॉमी फिजियोलॉजीच्या सहाय्याने होत नाही, काही अर्थाने प्रातिपदिक कोश किंवा त्रिस्कंध कोशातून होतो, त्याला जर योगाची बैठक मिळाली तर तो कदाचित जास्त चांगला उलगडा होईल. आणि म्हणून आणि विशेषतः हे जे ऍब्स्ट्रॅक्ट भाव आहेत मन बुद्धी अहंकार वगैरे अशा स्वरूपाचे याच्याविषयी आपल्याकडे फार वर्णन नाही.
पण तो योगाचा विषय नक्की अशा प्रकारचा आहे. आणि रजा आणि तमांपासून दूर करण्याचं सामर्थ्य किंवा दूर जाण्याचं सामर्थ्य योग देतो. हा त्यातला एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. त्यात ते जर कामाला साध्य करायचं असेल तर मला योग शिकायला हवा. पण योग नुसता योग म्हणून शिकणं आणि आयुर्योग या पद्धतींनी दोन्हींचा एकत्रित संबंधित उच्चार करून योग मांडणं किंवा योग आणि आयुर्वेद दोन्ही मांडणं हा मला आत्ता जास्त बरा अशा स्वरूपाचा मार्ग वाटतोय. अर्थात मी जेव्हा प्रत्यक्ष संहिता लिहायला घेईन त्यावेळेला योगातून कुठला भाग घेतला गेलेला आहे आणि आयुर्वेदातच मेन असणार आहे की आयुर्वेदातनं कुठले कुठले भाग घेतले गेलेले आहेत आणि त्यात भर म्हणून काय पडली. शेवटी युगानुरूप संदर्भ अशा प्रकारचा करायचा असल्यामुळे आत्ताच्या काळाला अनुसरून मी आयुर्वेद आणि योग काय पद्धतीने मांडू शकतो यावरती त्याचं यशस्वीता अवलंबून राहणार. आणि मी प्रॅक्टिशनर आहे त्यामुळे प्रॅक्टिस मधला अनुभव यात उतरत राहणार याच्या विशेष शंका नाही आहे. त्यातनं नवीन नवीन विचार येत राहतात. जसं मी आज सकाळी रसायन आणि भाजी करण्याविषयी बोलत होतो तेव्हा ऑटोइम्युन डिसीजेस सारख्या रोगांमध्ये आम्हाला रसायन आणि वाजीकरण अशा स्वरूपाचा काही विचार मांडायचा असेल किंवा योगाच्या माध्यमातून जेव्हा रक्त व स्वरूपाचा विचार केला गेला त्यावेळेला बहिकुंभक अंतर्कुंभक यांचा जास्त सखोल अशा स्वरूपाचा अभ्यास करून शुद्ध रक्त आणि वातपुष्ट पित्तपुष्ट आणि कफपुष्ट रक्त अशा प्रकारचं त्या नाभी संबद्ध शिरांमधून सगळीकडे जात असतील ही काही संकल्पना आहे. ती खूप वेगळी आणि मोठी अशा प्रकारची संकल्पना आहे आणि ह्या प्रकाराने दोषही अन्यत्र जाऊन प्राकृत कार्य किंवा विकृत कार्य करत असल्यामुळे त्याला जर खऱ्या अर्थाने योगाशी जोड मिळाली आणि प्राणायामाच्या सहाय्याने आम्ही विकृती थांबवू शकलो. माझं अजूनही असं म्हणणं आहे की तवारी हा प्राणायाम जो आहे तो दोष साम्य टिकवून ठेवणारा अशा स्वरूपाचा आहे. जे प्रसंतोपात दिवसभरामध्ये थोडंफार दोष वैषम्य घडून येत असेल ते त्या तवारी या प्राणायामामध्ये सेपरेट अशा स्वरूपाचं व्हायला लागतं. तर हीच गोष्ट आम्ही नीटपणे समजून घेण्याचा प्रयत्न केला तर कदाचित मी आता नुसती आयुर्वेद संहिता न लिहिता आयुर्योग संहिता अशा स्वरूपाची काहीतरी लिहिली आणि त्यातून आपल्याला अनेक नवीन गोष्टी अशा स्वरूपाच्या म्हणून समजून यायला लागतो. तर हे करत असताना आमचा प्रॅक्टिसचा बेस कुठेही सुटता कामा नये ही काळजी घेणं गरजेचं असणार अशा स्वरूपाचा. तर ते मुख्य आहे आत्ता या सगळ्या प्रकरणामध्ये आणि ते जर मला नीटपणे करता आलं साधता आलं तर लोकांपर्यंत मला मांडायचा विषय नीटपणे मांडता येईल अशा स्वरूपाचं ध्यान तो प्रत्यक्षात आणता येईल. नाहीतर नुसतं शास्त्रासाठी शास्त्र किंवा तत्वज्ञान अशा प्रकारचं सांगितलं गेलं आणि प्रत्यक्षात ते उतरवता आलं नाही तर त्याचा काही फारसा उपयोग अशा स्वरूपाचा होणार नाही. त्या ते आम्हाला प्रॅक्टिकल लेवलवरती उतरवता यायला पाहिजे हा त्यातला महत्वाचा अशा स्वरूपाचा भाग राहील. ही रचना करीत असताना त्या स्मृती ग्रंथातील प्रतिपादन पतंजलीने जसेच्या तसे न स्वीकारता योगविषयक विवेचनाला शास्त्राचे स्वरूप येण्याच्या दृष्टीने जी छाटाछाट किंवा फेररचना करणे त्यास युक्त वाटले तीही त्यांनी केली आहे. उदाहरणार्थ योग याज्ञावली हा ग्रंथ घेऊ. अनंत शयन संस्कृत ग्रंथावली ग्रंथाक 136 याज्ञवल्की मुनी हे योगेश्वराने तत्वज्ञानी म्हणून वैदिक वाङ्मयात प्रसिद्ध आहे. त्यांनी आपली एक पत्नी कात्यायनी हिला जवळील दर्जाचा योग्य वाटल्यानं आपली दुसरी पत्नी मैत्रेयी हिला ज्ञानोपदेश केल्याचे बृहदारण्यकोपर निषेधात सांगितलेले आहे. एका पत्नीला द्रव्य दिलं आणि दुसऱ्या पत्नीला मैत्रेयीला दान दिलं ज्ञान दिलं. त्यांना गार्गी नावाची तिसरी पत्नी असून तिला त्यांनी योगशास्त्राचा उपदेश केल्याचे वरील योगी आज्ञावल्क्य या ग्रंथावरून दिसून येते.
याज्ञवल्क्यांशी वाद करणारी ब्रह्मचारिणी गार्गी हिनेच पुढे त्यांच्याशी विवाह केला असेल तर याज्ञवल्क्यांनी प्रभुत्वाचा स्वीकार केला, त्यापूर्वीच तिचे देहावसान होऊन ती योगबलाने धर्मनिर्वाणास पोहोचली असली पाहिजे असे अनुमान काढता येते. कारण त्यांनी प्रभुरज्ञेचा स्वीकार केला त्यावेळी त्यांच्या कात्यायनी व वैत्रेयी या दोनच पत्नी असल्याचा बृहदारण्यकात उल्लेख आहे. योग याज्ञवल्क्य या ग्रंथाच्या पहिल्या अध्यायात पुढील प्रमाणे वचन आहे. श्रुत्वेत ज्ञात्यवल्क्य उत्तम वाक्यं गार्गी वदन भुदान लिहिता पुनःप्राह मुरी श्रेष्ठ ऋषी मध्ये वरा गार्गी उवाच ज्ञानेन स योगेंद्र विद्युक्तं कर्म कुर्वतः त्वयोक्तं मुक्तिरस्ति इति तस्मात् ज्ञानं वद प्रभो. भार्यया अपि एव मुक्तस्तु याज्ञवल्क्यस्तपोनिधिः तां समालोक्य कृपया ज्ञानरूपम् अभाषत. याज्ञवल्क्य उवाच ज्ञानं योगात्मकं विद्धि योगश्चाष्टाङ्गसंयुतः संयोगो योग इत्युक्तो जीवत् जीवात्म परमात्मनोः वक्षाम्यङ्गानि ते सम्यक्था पूर्वं मया श्रुतं समाहितमनागार्गी ऋषिभिः सह संशृणु यमश्च नियमश्चैव आसनञ्च तथैव च प्राणायामस्तथा गार्गी प्रत्याहारश्च धारणा ध्यानं समाधिरेतानि योगाङ्गानि वरानय यमश्च नियमश्चैव दशधानुप्रकीर्तितौ अहिंसा सत्यमस्तेयं ब्रह्मचर्यं दयार्जवम् क्षमा धृतिर्मिताहारे यमादश तपस्संतोष संतोषमास्तिक्यं दानं ईश्वरपूजनं सिद्धान्तश्रवणं चैव हरिमतिश्च जपो व्रतम् एते तु नियमाः प्रोक्ताः. त्याचं भाषांतर खाली त्यांनी दिलंय त्यामुळे तेच वाचू. अशा तसं मूळ श्लोक सोपे आहेत असं फार भयंकर अवघड असं काही नाहीये. खरं तर येथे ज्ञान हे योगात्मक आहे, योग हा अष्टांगाने युक्त आहे आणि जीवात्मा व परमात्मा यांचा संयोग म्हणजे योग असं प्रथम सांगितलं आहे. ज्ञान योगात्मक आहे, योग अष्टांगाने युक्त आहे आणि तो जीव आणि परमात्मा यांचा संयोग आहे म्हणजे योग. पातंजल योग सुद्धा जीवात्मा व परमात्मा यांचे ऐक्यच अनुभवास आणून देणार आहे. नंतर याज्ञवल्क्य सांगतात की योगाची आठ अंगे अशी मी जशी ऐकली आहे तशीच तुला यथावत सांगतो ऋषींसह ती तू ऐक. यावरून अष्टांग योगाचे अध्ययनाध्यापन प्राचीन काली गुरु शिष्य परंपरेने होत असे ही गोष्ट स्पष्ट होते. यानंतर यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी योगाची आठ अंगे आहे सांगितली आहेत. पतंजलीनेही हीच आठ अंगे सांगितलेली आहेत. पुढे अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य दया आदर क्षमा धृती निपाहार हे दहा यम आणि तपस संतोष आत्मान ईश्वर पूजा सिद्धांत श्रवण ही मती जप आणि व्रत हे दहा नियम म्हणून योग्य वल्क्यात सांगितले. पण पतंजलीने शास्त्रदृष्ट्या यवनियमांची सूक्ष्म चिकित्सा करून अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह असे पाचच नियम ठरवले आणि शौच संतोप संतोष तपस स्वाध्याय व ईश्वर प्रणिधान असे पाचच नियम म्हणून सांगितले. पतंजलींचे पाच यम पाळल्याने व्यक्तीची तर उन्नती होतेच पण त्यांच्या योगाने समाज अधिक सुखी व अधिक उन्नत होत जातो होत असतो. पण शौचादी पाच नियमांचा संबंध व्यक्तीच्या उन्नतीशी प्राधान्याने येत असतो. यावरून असे दिसून येते की पतंजलींचे पाच यम व पाच नियम हे अधिक विचारपूर्वक ठरवलेले असल्याने त्यांना अधिक शास्त्रीयता प्राप्त झाली आहे म्हणून पतंजलीने ठरवलेले हे यमनियमच पुढे सर्व मान्य आहे. याप्रमाणेच एतेने योगा प्रत्युक्त या ब्रह्मसूत्राने प्रत्युक्त झालेले योगशास्त्रही त्यांनी विचारात घेतले व त्यांची जी सूत्रे त्यांना अद्वैत सिद्धांताला प्रतिकूल वाटली ती त्यांनी सोडून दिली. जी अनुकूल वाटली ती जशीच्या तशी आपल्या शास्त्रात घेतली आणि इतर काही सूत्रात आपल्या प्रतिपादनाला अवश्य असेल तेवढा बदल करून ती आपल्या शास्त्रात समाविष्ट केली. याबाबतचा थोडा अधिक विचार पुढे येणारच आहे. अशा तऱ्हेने आपले नवे शास्त्र बनवणे ही त्यावेळी शिष्टमान्य रूढी होती. पतंजलींचे व्याकरण शास्त्रातले परात्पर गुरु पाणिनी यांनी आपले अष्टाध्यायी रचताने याच पद्धतीचे अवलंबन केले होते. मतभेद नसल्यास इतर वैयाकरणांचे होते आपल्यासारखेच असल्याने त्यांचा निर्देश न करता पाणिनी ते प्रतिपादन करीत असतो अशी त्यांची पद्धत असल्याचे पातंजल महाभाष्याच्या भाषांतराच्या उपोद्घातात मोहम्मद शास्त्री यांनी लिहिले. तेव्हा द्वैतानुकूल योगशास्त्रातील अनुकूल असलेली सूत्रे जशीच्या तशी व इतर काही सूत्रे आवश्यकतेप्रमाणे त्यात बदल करून पतंजलीने आपल्या योगशास्त्रात घेतली हे तत्कालीन विद्वानांच्या पद्धतीने होते.
तर हा भाग प्रोफेसरच्या काळाला लागू असणार अशा स्वरूपाचा राहील, पण त्याच्या जोडीला मे बी इतर काही गोष्टी नवीन जर त्यात घालायच्या असतील तर त्यांचा विचार करायला. म्हणजे संतती नियमन हा विषय चरक सुश्रुताच्या काळी नव्हता, पण योगरत्नकारांनी किंवा भावप्रकाशकारांनी संतती नियमनासाठी साधनं किंवा उपाय अशा स्वरूपाचे सांगितले. त्या त्या काळामध्ये ती गरज निर्माण झालेली असावी असं दिसतं. तेव्हा अशा प्रकारची जेव्हा परिस्थिती काहीतरी असेल की तुम्हाला नवीन काहीतरी आलेला आहे, त्यावेळेला त्याच्याविषयी सांगणं गरजेचं अशा स्वरूपाचं आहे. आत्ता जसं पारंपरिक शेतीची पद्धत बदलून ही रासायनिक खतं आली किंवा संकरित माण झाली अशा स्वरूपाची शेती आली, तर ह्या संदर्भामध्ये सांगणं गरजेचं अशा स्वरूपाचं राहील, कारण त्यामध्ये रोगाची बीज अशा स्वरूपाची आहेत. तेव्हा आत्ताच्या काळामध्ये संहिता रचत असताना ह्या सगळ्या गोष्टींचा विचार नक्की आवश्यक अशा स्वरूपाचा राहील. तेव्हा द्वैतानुकूल योगशास्त्रातील अनुकूल असलेली सूत्रे जसे तशी व इतर काही सूत्र आवश्यकतेप्रमाणे त्यात बदल करून पतंजलीने आपल्या योगशास्त्रात घेतली आहे तत्कालीन विधानाच्या पद्धतीला धरूनच होते. अशा तऱ्हेने पतंजलीचे योगशास्त्र म्हणजे त्यांच्या काळापर्यंत जेवढे म्हणून योगशास्त्रावर वाङ्मय निर्माण झाले होते त्या सर्वांचा यथायोग्य विचार करून रचलेले योगशास्त्र होय. भगवद्गीता हे सर्व उपनिषदांचे सार असल्याने पतंजलीने ती प्राधान्य डोळ्यासमोर ठेवून आपली सूत्र घेतली. मधुसूदन सरस्वतीने कोणत्या मूळ कोणत्या सूत्राचे मूळ गीतेच्या साव्यादेखील कोणत्या श्लोकात सापडते हे आपल्या ठिकाण ठिकठिकाणी दाखवले आहे. अभ्यास वैराग्याभ्यंतर निरोध हे सूत्र तर अभ्यासाने कौतेय वैराग्याचे मूल घेते. या श्लोकांवरचे निव्वळ गत्य रूपांतर हे कोणाच्याही सहज लक्षात येण्याजोगे. अशा तऱ्हेने प्राचीन योगविषयक एकूण एक वाङ्मयाचे संकलन करून व त्यात आपल्या अनुभवाची भर घालून पतंजलीने योगशास्त्र रचले असल्यामुळे ते जनतेस मान्यता पावले व तत्वदर्शनोपाय योग आहे त्यातील पहिले सूत्र ते सेश्वर सांख्य नामक द्वैत प्रतिपादक म्हणून ब्रह्मसूत्राने प्रत्युक्त झालेले योगशास्त्र सहजच अभ्यासकांच्या उपेक्षेस प्राप्त झाले व पुढे नामशेष झाले यात संशय नाही. तेव्हा पतंजलीने काही विशेष उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ही सगळी रचना केली. आणि मला जर आयुर्योग असं सांगायचं असेल तर मलाही विशिष्ट उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून याची सर्वाची रचना अशा स्वरूपाची करायला लागणार. ते ठीक आहे, आज इथंच परत थांबू. पुढच्या बुधवारी मी कोकणात असणार आहे परत तिथल्या प्रवासात, त्यामुळे पुढच्या बुधवारी होऊ शकणार मी सकाळचं लेक्चर होईल पण दुपारचं नाही होऊ शकणार. तर पुन्हा मग त्याच्या पुढच्या बुधवारी आपण भेटू. योगेन चित्तस्य पदेन वाचां मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरमुनीनां पतञ्जलिं पाण्डुलिनां. 10 वेळा ओंकार आणि 10 वेळा धन्वंतरीचा जप करू. धन्वंतरे नमः. ओम.
विरम्यते व्याख्यानव्यापारः श्वः पुनरपि मिलिष्यामः।